गुड़ धाम की दुनिया तारी। आओ मेहता साहब, काय विचार करतो जेठालाल? नाही काय नाही। तुझ्या या काही नाही मध्ये कन्विक्शन नाहीये जेठालाल। काय नाहीये म्हणजे तोंडाने तू म्हणतोय जेठालाल काय नाहीये, पण तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय। कळत नाही मेहता साहेब, माझ्या मनातलं तुम्ही न सांगता कसं काय ओळखता? जेठालाल, जो मनातील गोष्ट नाही समजू शकत तो मित्र कसला? आणि आपण तर परम मित्र आहोत ना, मीच नाही तुला समजू शकलो तर मग कोण समजू शकेल? अरे बाबा, उदास आहेस, दया वहिनीची आठवण येत आहे तर सांगून टाक ना की दया वहिनीची आठवण येते आणि त्यामुळे उदास आहे मी। खरंच मेहता साहेब, तुम्ही तर माझ्या मनातलं खरोखर ओळखलत, मी खरंच दयाची आठवण काढत होतो। अरे तर आठवण काढतोयस तर उदास का होतोयस? फोन काढ आणि फोन कर तिला। हा नाही, विचार तर करत होतो तिला फोन करायचा, पण माहित नाही ती फोनवर भेटेल नाही भेटेल, कोणत्या तीर्थाला गेली असेल माहित नाही। जेठालाल, विचार करण्यात आयुष्याचे दिवस असेच निघून जातील, एवढा विचार नको करूस। कर कर फोन कर। फेवरीना आली। कोणाचा फोन आहे? माय डियर भाऊजींचा फोन आहे। बोला माय डियर भाऊजी, बोला बोला। रे सुंदर, मी जेव्हा पण दयाला फोन करतो तूच का फोन उचलतोस भाऊ? अरे माय डियर भाऊजी, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो, आमच्याकडे हा तुझा फोन हा माझा फोन असं काय नसतंय, कोण पण कोणाचाही फोन उचलतो। हो पण त्या कोणी पण मध्ये तूच का फोन उचलतोस? अरे माय डियर भाऊजी, मला असं वाटतं की तुमचं आणि माझं मागच्या जन्माचं काहीतरी देणं घेणं बाकी आहे, यासाठी असं होतं। अच्छा चल दयाला फोन दे। अरे माय डियर भाऊजी, ही माझी ताई फक्त 2 दिवसांसाठी अहमदाबादला राहायला आली आहे, तिला जरा सुखाने राहू दे ना। 2 दिवस? ऐका माय डियर भाऊजी, माय डियर ताई आमच्या शेजारच्या मावशीची मुलगी हेमूची नणंद हिच्या साखरपुड्याला गेली आहे आणि मी तुमच्याकडून 11,001 रुपयांचा आहेर सुद्धा दिला आहे। ए भाऊ, मी कुठल्याही हेतल बितलला ओळखत नाहीये, इतका मोठा आहेर देण्याची काही गरज नाहीये भाऊ। ते तर आता झालं। हा मी म्हणालो, इतक्या लहान गोष्टीसाठी तुम्हाला डिस्टर्ब कशाला करू, यासाठी मी नट्टू काकाला फोन केला आणि नट्टू काकाने मला पैसे ट्रान्सफर केले। तर इन शॉर्ट गोष्ट ही आहे कि ताई आता फोन घरी विसरून गेली आहे। अरे ते फोन नेहमी घरीच का विसरून जाते? अरे माय डियर भाऊजी, बोला ना काम काय होतं? अरे काम काय नाही भाऊ, मी इथे जरा सिंगापूरला आलो तर म्हटलं की दयाशी थोडस बोलावं। काय तुम्ही सिंगापूर मध्ये? हो। कुठे? हो ते एक इथे घुमट आहे, त्यात एक मोठ गार्डन आहे, त्या गार्डनला काहीतरी बे गार्डन असं म्हणतात। गार्डन बाय द बे? हो तुला माहितीये? हो। आता जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघावर। तू आलायस इथे? नाही, बैलू दिसत आहे तुम्हाला तिथे। बैलू? अरे काय फेका फेक करतोय, बैलू इथे कसा बरा असेल, त्याला सिंगापूर मध्ये थोडीच यायला देतील। अरे भाऊजी, फोन कट केला म्हणजे भैलू सापडला। ए चल ये गेम खेळालीये, एक गेम खेळून जाचल बस तिकडे। आता भाऊजींचा खेळ स्टार्ट। बघ भाऊजी, भैलू तू तू इथे, तू इथे काय करतोयस? अरे तुम्ही इथे काय करत आहात? अरे माझ्या प्रश्नांच्या समोर प्रश्न नको विचारूस, प्रश्नाचं उत्तर दे। तू इथे काय करतोयस? सिंगापूर मध्ये शेंगदाण्यासाठी। सिंगापूर मध्ये शेंगदाण्यासाठी? अरे सुंदर भाऊने सिंगापूर मध्ये शेंगदाण्याचा एक्सपोर्टचा बिझनेस सुरू केलाय, त्याच कामासाठी मी आलो आहे। तुम्ही लोक? आम्ही तर असंच फिरायला आलोय, सुट्टी साजरी करतो। बॅचलर्स ट्रिप? नाही नाही, बॅचलर्स ट्रिप नाहीये भैलू, सगळे फॅमिली सकट बरोबर आले, सगळे गोकुळधाम वाले आले। अरे वा, कोणतं हॉटेल? आम्ही ते तो का? अरे मी पण त्याच हॉटेलमध्ये येतो ना थांबण्यासाठी। का भाऊ? अरे काय आहे ना की माझे पैसे संपले आणि तुम्ही इतके सारे लोक आहात, मी कोणाच्याही रूम मध्ये ऍडजस्ट होईल? अरे भाऊ, तू ज्या रूम मध्ये ऍडजस्ट होशील त्या रूम मध्ये जो राहत असेल ना त्यांना बाहेर जावं लागेल। अच्छा तर मग 1,500 सिंगापूर डॉलर द्या ना।
1500 सिंगापूर डॉलर। नंतर तुम्ही सुंदर भाऊशी हिशोब करा। अरे भाऊ, तू पहिल्यांदा सुंदर कडून पैसे घेऊन यायला पाहिजे ना। आणले होते, पण इथे खूप गर्मी आहे ना, सगळं आईस्क्रीम खाण्यात संपले। 1500 डॉलर सोडा, किमान 100 डॉलर तर द्या। त्याच काय आहे, मी हॉटेलचं बिल भरून इंडिया साठी रवाना होईल। हा मग निघून जा ना, हॉटेलचं बिल नको ना भागवस, असाच निघून जा, जा निघून जा, आता हॉटेलच्या बाहेरच आहेस ना, जा जा इथून जा। पण माझं सामान तर हॉटेलमध्येच आहे। अरे अरे, तुझ्या सामानात काय असणार आहे, बनियन चड्डी तर असणार आहे, अजून काय दुसरं काय असणार, सोड ना, काय किंमत असेल 10-15 डॉलर, सोड ना, सोड सोड, जा जा। अरे माझा पासपोर्ट पण हॉटेलवाल्यांनी जप्त केलाय। मग सुंदरला सांग तुझ्या खात्यामध्ये पैसे टाकायला। काय काय, ठीक आहे, मी बहिणीला सांगेन की मी परदेशात भेटलो, मी संकटात होतो आणि तुम्ही माझी मदत नाही केली। चला निघतो। थँक यू भाऊजी। मेहता साहेब, तुमची काही इच्छा आहे मदत करण्याची? अरे बाबा, आम्ही मिडिल क्लास वाले आहोत, तर लिमिटेड बजेट असतं, आम्ही लिमिटेड पैसे घेऊनच निघतो, तर एक्स्ट्रा नाही आहे, नाहीतर मी नक्की दिले असते, सॉरी। काही हरकत नाही। अरे भाऊजी, तुम्हाला माहित आहे इकडे कुठे एक केमिस्ट आहे, मला खूप जास्त सर्दी झाली। म्हणजे रडत नव्हता? नाही, मी बघतो मी बघतो मी बघतो। मेहता साहेब, ओ तेरी, काही समजलात का? काय? अरे हा बैलू इथे आहे याचा अर्थ हे सरप्राईज त्या सुंदरचा तर नाही? हा भैलू, नाही नाही जेठालाल, हा भैलू इकडे असू शकतो, पण हे सुंदरचं काम नाही आहे, एवढे पैसे नाही खर्च करणार सुंदर। अरे मेहता साहेब, तुम्ही समजला नाही, खर्च त्याला कुठे करायचा आहे? या प्रवासाच्या शेवटी असं समजलं की हा सगळा खर्च मला करावा लागला तर? अरे बाबा जेठालाल, खर्च तर झालाय ना, आपण 13 लोक आलेलो आहोत, 13 लोकांचं तिकीट किती खर्च झालाय? नाही, सुंदरचं काम नाही होऊ शकत, तो नाही खर्च करू शकत। अरे सोड ना जेठालाल, एवढे सुंदर फुलं आहेत, पानं आहेत, त्याला बघ ना, सुंदरचा विचार सोड, चल आपण एन्जॉय करूया, चल लेट्स एन्जॉय।